पायरी लागलेली आपल्याला ताई. पहिली सीडी थकले बिचार मस्त शांत झोपले थंड हवेमध्ये. ड्रिंक बनवतोय इलेक्ट्रॉनिक काही दिसत नाही. हे बघा आमचा हा ट्रेकर्स मित्रांनो, महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाणारे शिखर म्हणजे कळसूबाई. कळसूबाई शिखर हे अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. प्रत्येक ट्रेकर्सने आपल्या आयुष्यात हा ट्रेक एकदा तरी करावा असा हा ट्रेक. हाच ट्रेक आपण आज नाईटला करणार आहोत. खूप ॲडव्हेंचर आणि खूप मनोरंजक हा ट्रेक होणार होता. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी नितीन तुमचं स्वागत करतोय पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी जाणार आहोत महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर जे कळसूबाई शिखर आहे त्याचा ट्रेक आपण आज करणार आहोत. आणि आपण भारी गाव म्हणून आहे तिथं आहे. आणि इथंच एका घरामध्येच आम्ही आमच्या बाईक पार्क केल्यात आणि इथून आपल्याला आता ट्रेक करायचंय. आणि हे पाठीमाग कळसूबाई शिखर आहे. आपल्याला इथं वरती जायचंय. जवळपास 3 ते 4 तास लागतील आपल्याला. आणि वरती आपण कॅम्पिंग करणार आहोत. पूर्ण नाईट ट्रेक असणार आहे आपला हा आणि खूप ॲडव्हेंचर होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मित्र आमचं बाईक पार्किंग करतायत. आपण वरती जाऊया थोडा इथून. मुलं खूप दांगडो करतायत बाबा गावातले. चलो जवानो आगे बढो. तर मित्रांनो, आपण ट्रेक चालू केलेला आहे. सामान भरपूर आहे आमच्याकडं, त्यामुळे आम्ही थोडं स्लो चाललो आहे. चौघ जण आहेत आम्ही आणि समोर एक ग्रुप पण आहे आम्हाला. तो सोपते आहेत. गावकरी सांगत होते की भरपूर लोक गेलेत वरती. बघूया का बरं म्हणून राहिला बे मित्रा. Z+ Security याच्यामध्ये बॉम्बगोळा आहे, दारुगोळा, बंदूक आहेत. का म्हणून राहिला बे मित्रा. अरे माझी इकडे लाव ना. लावतोय बॅटरी. तुला बॅटरी कशासाठी आणायला लावली? ते खालची माणसं कशी आरामात आरामात येतात? कोणती माणसं? आपण पण आरामात जाऊ पवार, टेन्शन नका घेऊ. आपल्याकडे बॉम्ब गोळा आहे, बंदूक. रेंज आहे का पण तुला फोन लावायला? तर मित्रांनो, आपण 25% आलेलो आहोत आणि पूर्ण ट्रेक मध्ये अशा थोड्या थोड्या अंतरावरती हॉटेल्स आहेत. असे लाईट्स वगैरे पण आहे जेणेकरून तुम्ही सुरक्षित ट्रेक करू शकता. तुला नेटवर्क येते तर इथं एअरटेल आहे का? माझं पण एअरटेल आहे, मला पण नाही येते रेंज. चला अजून 2 तास जायचं आपल्याला. लवकर हॉटेलवर ना काय घ्यायचं असेल तर घेऊन टाकायचंच. वरती पण आहेत भरपूर हॉटेल. पूर्ण ट्रेक वरती हॉटेलच आहे. हो यार, चल लवकर. सुमित भाई. तर मित्रांनो, हा सुमित आहे. फर्स्ट टाईम येतोय आपल्यासोबत ट्रेक. आयला आहे मोबाईलच्यावरती, माझ्या चेहऱ्यावरतीच येतोय. हा आता येतोय बघ काम थोडं. हा आता येतो. कसा एक्सपिरियन्स? 2 तास अजून चढायचे. एक ओल्ड पर्सन आणलेला आहे. ओल्ड नाही रे, एज झालंय 40 वय. कसं जमणार 40 वयात? बसले थांबले ब्रेक. कॉन्फिडन्स देतो आणि सपोर्ट करतो. बघू नेऊ आपण त्यांना सपोर्ट देऊन. मित्राला प्रॉब्लेम, गर्लफ्रेंडचा कॉल येते कंटिन्यू, त्याचं पण होईना प्रॉब्लेम. हॉटस्पॉट घेऊन कॉलिंग चाललाय. हॉटस्पॉट घेऊन चाललाय. आणि इथं बाजूलाच मित्रांनो हॉटेल पण आहे रेस्ट घेण्यासाठी. थोडं थोडं रेस्ट घेत आम्ही चाललोय वरती. नाहीये म्हणा सकाळी कॉल करू. वरती पण नेटवर्क आहे त्यांनी काय माहिती. वरती चला पवार. हा तर मित्रांनो, आता मी थोडी एनर्जी ड्रिंक बनवतोय. इलेक्ट्रॉनिक काय ग्लुकोज आहे ना. हे आमचे सुमित भाऊ, आजचे नवीन ट्रेकर आमच्या सोबतचे, ग्लुकोज बनवत आहेत. जुना पण तुमच्या? हा जुनाच आहे तो, पण आमच्या सोबत आज फर्स्ट टाइम आलाय. दिसतोय का तू तुला? हा मग हे काय बॅटरी लावली ना. कोण आहे सुमित? दाखव. हे बघ सुमित. हा सुमित चढली वाटते डायरेक्ट इकडनं चढत गेला. हा छोटा ट्रेकर. छोटा ट्रेकर. मोबाईल गिबाईल घेऊन टोपे बघितले किती भारी त्याची. ए भाऊ, ते ग्लुकोजचा दाखव. ए ग्लुकोजचा ब्रँड दाखव, नाही तर लोक म्हणतील दारू पेत आहेत.
अरे बाबा आपले युट्यूब चॅनल आपण क्लिअर दाखवायचं बघा मित्रांनो हे ग्लुकोज आहे ORS बेस्ड ऑन WHO फॉर्म्युला आहे लोकल ब्रँड नाही आहे आता हे पिऊन आमच्या अंगात चांगली एनर्जी येणार आणि आम्ही लवकरात लवकर शक्यमान सारखं वरती जाणार इकडे जायचं आम्हाला आता वरती आणि आता काही दिसत नाही हे बघा आमचा हा ट्रेकर्स वॉर्म अप करतोय आता आणि थोड्याच वेळामध्ये ड्रिंक घेणार आहे आम्ही आता चला ड्रिंक घ्या आणि लवकर लवकर चला वरती जाऊन आपल्याला टेंट पण लावायचा आहे पुढं वजू घेऊन वरती जात आहेत सवय असते ना त्यांना आणि चला लवकर लवकर थोडं थोडं प्याज जास्त घेऊ नका नाही तर पोट दुखल येतच नाही त्यात अंधार सगळं अंधार पायरी लागलेली आपल्याला ताई पहिली सीडी आहे माझ्याकडे मोबाईल चल कसल्या भारी बाहेर आहेत बाई आणि कळसो बाई थकले बिचार मस्त शांत झोपले थंड हवेमध्ये काय बोलू त्याला आता झोपले त्याला काय उठवतो का आपण झोपलेला ट्रेकर येतो झोपू दे त्याला आता चला ट्रेकर टेंट बनवा कधी लावला टेंट लावलाय का कधी चला बनवा मग टेंट बनवा लवकर लवकर लावा कुठं लावायचं हुक टेंट पण लावतायत का रे तुम्हाला चालले का मोठ्या ट्रेकला टेंट लावा मला झोप आली असंच घ्या अंगावरती आणि झोपा ते खाली टाकायचं खाली टाकायचंय ते नितीन जाऊ उठतो काय कोण खाणार पवार शोधा की आणि अशा पद्धतीने मॅगीच काम चालू आहे बनवायचं बोलता गबरे काय बोलतो मित्रांनो आम्ही आता टेंट लावलेला आहे टॉर्च बंद कर टेंट दाखव ना इकडं इथं मागं टेंट आहे आमचा आमचा टेंट लावून झालेला आहे सक्सेसफुली हवा सुटली होती परंतु आता कसं तरी काय खातो लगेच कोरडीच खातो का जेवणाची तयारी हे आमचे आचारी आहे ज्यांना धूर लागून सर्दी झाली ते दोन आचारी आमचे एक नुसताच मोबाईल बघतोय आणि नुसतंच आणि इकडे मॅगी मॅगी दाखव मॅगी शिस्ती आहे पांडाक आणि मित्रांनो थोडी मॅगी वगैरे खाऊन आम्ही थोडा वेळ आराम केला आणि सकाळी आपल्याला ते अद्भुत दृश्य दिसणार होते ज्या गोष्टीसाठी आपण हा ध्यास केला होता सर्व ट्रेकर्स याच गोष्टीसाठी या ठिकाणी येतात इथला तो सूर्योदय बघण्यासाठी जो आपल्याला थोड्याच वेळामध्ये बघायला मिळणार होता कळसूबाई हा अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्राचा सर्वोच्च शिखर असलेला पर्वत आहे उत्तरेकडील सह्याद्री पर्वत रांगेतील कळसूबाई शिखराची उंची 1646 मीटर किंवा 5400 फीट आहे हे सर्वप्रथम महाराष्ट्रातील एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते आजाए। 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 आजाए।
जत्राच भरली बाबा इथं असतं संडेची. तर मित्रांनो, या कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी बारीगाव आहे. बारीगावातून याची उंची अंदाजे 900 मीटर आहे. यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्याची शेती केली आहे. कठीण कातळ टप्प्यावरती शिड्या बसवलेल्या आहेत, त्यामुळे 3 ते 4 तासामध्ये कळसुबाईचे शिखर सर करता येते. भंडारदरा धरण येथून 6 किलोमीटर अंतरावरती बारीगाव आहे. या ठिकाणी तुम्ही मुक्कामी करू शकता आणि आजूबाजूला असलेला रंधा धबधबा, कोकणकडा इत्यादी ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर या कळसुबाईला भेट द्यायची असेल किंवा हा कळसुबाईचा ट्रेक करायचा असेल तर ऑफ डे मध्येच करा. सॅटर्डे संडे मध्ये अवॉइड करा, कारण सॅटर्डे संडेला या ठिकाणी भरपूर गर्दी असते. तर मित्रांनो, कळसुबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसुबाईचे नवीन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही त्यांच्या सोयीसाठी हे मंदिर बांधलेले आहे. आणि मित्रांनो, शिखराच्या पायथ्याशी तुम्हाला बऱ्याचशा हॉटेल उपलब्ध आहेत, ज्या ठिकाणी तुम्ही जेवणाची आणि राहण्याची उत्तम सोय करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओचा शेवट आपण इथेच करतोय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये.